लोकमान्य क्लॉक स्टोर कच्ची चौक दिग्रस फ्रेश स्टॉक सेल 24 जुलै पासून सुरू डबल धमाका डिस्काउंट 20% सोबत आकर्षक बक्षिसे 2499 रुपये का खरीदीवर पुडिंग सेट 4999 खरीदीवर डिनर सेट 7499 रुपये का खरीदीवर टेबल फैन 9999 रुपये का खरीदीवर मिक्सर साड़ी ड्रेस मटेरियल सूटिंग शर्टिंग लाचा मेन्स वेयर किड्स वेयर लेडीज वेयर एथनिक वेयर तसेच फ्रेश हैंडलूम सेल सुद्धा सुरू आहे. ठिकाणा लोकमान्य क्लॉथ स्टोर्स मेन रोड कच्ची चौक. नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रसच्या पूरग्रस्तांच्या प्रश्नाकरिता शिवसेनेचा तहसीलदार दिग्रस यांना घेराव. 17 ऑगस्ट पासून पूरग्रस्तांना मिळणार मदत. आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी दिग्रसच्या पूरग्रस्तांच्या प्रश्नाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी तहसीलदार दिग्रस यांच्या कक्षात घेराव आंदोलन केले. मदतीपासून वंचित 700 वर असणाऱ्या खऱ्या पूरग्रस्तांना त्वरित मदत करा. महाराष्ट्र शासनाने सानुग्रह निधी 10,000 घोषित केला, परंतु दिग्रस मध्ये प्रत्यक्षात 5,000 वाटप झाले. उर्वरित 5,000 त्वरित वाटप करा. खरडून गेलेल्या शेत जमिनीचा त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या. प्रतिष्ठाने तसेच दुकानामध्ये पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे भरपूर नुकसान झाले, त्यांना त्वरित मदत द्या. बोगस पूरग्रस्त व बोगस सर्वे करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करा, इत्यादी मागणी करिता आज घेराव आंदोलनाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी निवेदन दिले. आज दिग्रस तहसीलदार साहेबांना शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने घेराव टाकून आम्ही मागणी केली की राहिलेल्या जे पूर बाधित लोक आहेत त्यांना 5,000 मदत लवकरात लवकर द्यावी. तर तहसीलदार साहेबांनी 17 तारखेपासून राहिलेल्या 5,000 रुपयांचं वाटप 17 तारखेपासून करणार असं आश्वासित केलं. सोबतच 723 जे अंशतः बाधित लोक आहेत त्यांचं सुद्धा वाटप येत्या 8 दिवसात सुरू करण्याचं आश्वासन आदरणीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला दिलं. त्या मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी शासनाने 10,000 रुपयाचं वाटप करणार असं तुमच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा तुमच्या लोकांनी पोस्ट टाकल्या, परंतु ती अजूनही मिळाले नाही, त्यामुळे ते श्रेय तुम्ही न घेण्याची घाई केली असं वाटते. नाही, श्रेय भियेचा विषयच नाही हो, आम्ही लोकांसाठी आलेलो, आम्ही सोडून दुसरं कोणी आलं का लोकांसाठी? नाही, पण तुम्ही म्हटलं ना त्याच्यामुळे आमच्यामुळे झालं इन्सेन्स काय की शासनानं जे जाहीर केलं होतं संसदेत विधिमंडळात जाहीर केलं होतं उपमुख्यमंत्र्यांनी की 5,000 मदत 10,000 होईल, बरोबर आहे? ती मदत जाहीर म्हणजे शासनानं जाहीर केल्यानंतरही त्याला वेळ लागत होता ना, ती आम्ही याच्यासाठीच नाही. वेळ म्हणजे त्यांनी सांगितलं 17 तारखेपासून सुरू करणार. त्यांच्या बीडीएसचा प्रॉब्लेम होता, शिर्डे साहेब ऐका थोडस, त्यांच्या बीडीएस आम्ही श्रेय ध्येय घेण्याच्या नादात शिवसेना पहिल्यापासूनही नव्हती आणि अजूनही नाही. बरं, मग 17 तारखेला जर भेटले नाही तर? भेटले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने करू ना. शिवसेना ज्या पद्धतीने लोकशाहीनं करत होती त्या लोकशाहीनं पुन्हा. बरं, आणखी एक दिग्रस मध्ये मुद्दा चर्चेला जात आहे. पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी एका माजी नगराध्यक्षाला सांगितलं की जे 723 लोक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही, ही अफवा आहे किंवा ही खरी गोष्ट आहे, ही आपल्या पक्षाकडून जास्त पसरवण्यात आहे, याबद्दल तुमचं मत? नाही नाही नाही, असं काहीही नाही. कोण काय म्हणलं हा विषय नाही आहे, पण त्याच लाभार्थ्यासाठी जे 723 लाभार्थी जे अंशतः बाधित आहेत त्यांच्यासाठीच आज आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो. त्या संदर्भाच्या तहसीलदार साहेबांनी सांगितलं की पालकमंत्र्यांनी तशा सूचना केल्या, लक्षात घ्या. आणि आमचीही मागणी आहे त्याच्यामुळे येत्या 7 दिवसात त्या अंशतः 723 लोकांनाही न्याय भेटणार. आणि ज्यांनी जयपूरग्रस्त नसताना जी मदत घेतली त्याबद्दल शिवसेनेची भूमिका काय? नाही नाही, आम्ही प्रशासनाला या संदर्भात विनंती केली की जेही बोगस लाभार्थी आहे त्या संदर्भात तुम्ही सर्वे करा आणि त्याच्यावर कारवाई करा, आणि ते प्रशासनाची भूमिका आहे ते करतील. काय करायचं आम्ही फक्त सांगितलं जे लाभार्थी आहे बोगस लाभार्थी आहे किंवा मग प्रशासनातले जे अधिकारी आहे ज्यांनी तो सर्वे केला त्यांच्यावर. यावेळी प्रवीण शिंदे, यादव गावंडे, यादव पवार, पूनम पटेल, राहुल देशपांडे, अजिंक्य म्हात्रे, केतन रत्नपारखी, सतीश तायडे, सकाराम तुंडलवार,
संजय दुद्दलवार, प्रज्योत अरगड़े, लोकेश शुक्ला, हर्षिल शाह, राहुल धुड़दुए, रोशन शेख, इमरान खान, अक्रम शेख, रिजवान पप्पूवाले, तानाजी घुमनर, तुलसीराम राठौड़, संदीप झोड़गे, शंकर नंदोरे इत्यादि उपस्थित होते। अब्दुल खान, ऋषिकेश हिरासा, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रास, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचा अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।